ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत माई ही भूमिका साकारणारी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना एका सिनेनिर्मात्यानं चक्क 3 महिने एका खोलीत डांबून ठेवलं होतं. त्या निर्मात्यापासून सुप्रिया यांनी कशीबशी त्यांची सुटका करून घेतली होती. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे ते. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी राजस्थानमधील एका सिनेनिर्मात्यावर डांबून ठेवल्याचे आरोप लावले. 1-2 नव्हे तब्बल 3 महिने सुप्रिया पाठारे त्या निर्मात्याच्या तावडीत अडकल्या होत्या. एका मुलाखतीत सुप्रिया यांनी सांगितलं होतं की शूटिंग निमित्त त्या राजस्थान येथे एकट्या होत्या आणि तेव्हा त्यांना बंदुकीचा धाक दाखवून डांबून ठेवलं होतं. 3 महिने सुप्रिया यांना केवळ त्यांच्या घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची मुभा होती, पण घरच्यांशी बोलतानाही केवळ हिंदीतच बोलायचं अशी सूचना त्या निर्मात्यानं दिली होती. तरीही कसेबसे आपण नजर कैद देत आहोत अशी माहिती सुप्रिया त्यांच्या घरी बहिणीला सांगण्यात यशस्वी ठरल्या. यानंतर घरातील सर्व सदस्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार राजस्थान पोलिसांनी सुप्रिया पाठारे यांना शोधून काढलं आणि सुप्रिया त्यांच्या घरी सुखरूप पोहोचल्या होत्या. तर तुम्हाला ठिपक्यांची रांगोळी फेम माई म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पाठारे आवडतात का आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या ह्या मोठ्या भयंकर प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा.